वाडेगाव अकोला 30 किलोमीटर लांबीचा रस्ता नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या 2 वर्षापासून खोदून त्यामध्ये गिट्टी व मुरुम टाकून ठेवला आहे. या रस्त्यावरील मुरुमातील दगड उसळून अनेक नागरिक जखमी होत आहेत. गुरुवारी दुपारी भरधाव वाहनांमुळे दगड उडाल्याने 35 वर्षीय महिला जखमी झाल्याची घटना इंदिरानगर येथे घडली आहे. वाडेगाव अकोला रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली रस्ता खोदून त्या रस्त्यावर गिट्टी मुरुम दगड टाकण्यात आले आहेत. मात्र गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या या रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदारांनी आपल्या साहित्यासह पळ काढल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या या रस्त्याचे काम थंड बस्त्यात पडले आहे. कंत्राटदाराने हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्याची पूर्णतः 80-80 झाली आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेली गिट्टे व मुरुमातील दगड भरधाव वाहनांमुळे उसळून रस्त्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांना जखमी करीत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गुरुवारी 25 नगर येथील नळ आल्याने महिला पाणी भरत होत्या. त्यावेळी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या टायरामधून दगड उसळून सुनीताबाई हिंगडे यांच्या डोक्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ खासगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले. दरम्यान या रस्त्यावर टाकण्यात आलेली गिट्टी व दगड नागरिकांना जखमी करण्यास कारणीभूत ठरत असल्याने सदर रस्त्याचे काम घेणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.